कोल्हापुरातील नॉर्थ स्टार हॉस्पिटलचा आठ एप्रिल रोजी आठवा वर्धापन दिन साजरा होतोय यानिमित्त अस्थिरोग क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि मिरजेतील ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर जी एम कुलकर्णी यांचं हेल्थ फिटनेस आणि रिटायरमेंट या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे तर कोल्हापुरातील ज्येष्ठ डॉक्टरांचा विशेष सन्मान केला जाणार आहे याबद्दलची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ दीपक जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली अस्थिरोग क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या नॉर्थ स्टार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा आठवा वर्धापन दिन सोहळा आठ एप्रिलला साजरा होतोय निमित्त आयोजित कार्यक्रमांविषयी डॉक्टर दीपक जोशी यांनी पत्रकारांना माहिती दिली अस्थिरोगावरील चिकित्सा तसंच सांध्याच्या मणक्याच्या शस्त्रक्रिया सांधेरोपण अपघातातील गंभीर दुखापती अस्थिभंग यासाठी अत्याधुनिक उपचार नॉर्स्टारमध्ये होतात सांधेरोपणासाठी वरदान ठरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या आधुनिक रोबोटचं अनावरण होणार असल्याचं डॉ जोशी यांनी सांगितलं या रोबोटमुळं मानवनिर्मित चुका राहत नाहीत त्यामुळं सांधे रोपण अधिक यशस्वी होईल निष्णात आणि अनुभवी सर्जनसाठी रोबोट सर्जरी हे प्रभावी माध्यम आहे असं डॉक्टर दीपक जोशी आणि डॉक्टर सचिन फिरके यांनी नमूद केलं आठ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवन इथं होणाऱ्या कार्यक्रमात रोबोटिक सर्जरीचं अनावरण होईल तसंच कोल्हापुरातील ज्येष्ठ आणि अनुभवी डॉक्टरांबद्दल कृतज्ञता म्हणून तसंच वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल विशेष गौरव केला जाईल विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या पंधरा डॉक्टरांचा त्यामध्ये समावेश आहे दरम्यान मिरजेतील ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ जी एस कुलकर्णी यांचं हेल्थ फिटनेस आणि रिटायरमेंट या विषयावर व्याख्यान होणार आहे या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन डॉ दीपक जोशी यांनी केलंय पत्रकार परिषदेला डॉ सोनिया अजरेकर यांच्यासह अन्य डॉक्टर उपस्थित होते